नियोजन काय आणि कोणत्या विषयावर आज मार्गदर्शन? एकंदरीत अंतर्गत बैठक होती आणि या बैठकीमध्ये साधारण संघटने बाबतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये चर्चा होती. जवळजवळ 5:30 तास कोर कमिटीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अत्यंत उत्तम प्रकारचं आज मनसे मंथन झालेलं आहे आणि त्याच्यातून लवकरच काहीतरी आउटपुट देखील. एक मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आला, दिवसभर युक्तिवाद चालला आणि आज मोठा निर्णय जो दिलासा आहे शिंदे गटासाठी, निर्णय असा आला आहे की निवडणूक आयोगाला मुभा दिली गेली आहे की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय चिन्हासंदर्भात शिवसेनेचा घ्यावा, त्याला कसं पाहतात? तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले त्याच्यावरती कॉमेंट्स करण्यात काही मला पॉईंट वाटत नाही, कारण शेवटी तो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या सगळ्यांच्याच वरती असल्यामुळे मला वाटतं की निश्चितपणे त्याच्यावरती जे आता जो काही निवडणूक आयोग आहे त्यांना काय घेतो वाटतं. चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरेंची अडचण वाढेल आणि त्याच ताकदीनं शिंदेगड धनुष्यबाणे चिन्ह घेण्यासाठी पाहिजे. मला असं वाटतं की अडचण वाटायचं कोणालाच कारण असेल, कारण आपल्याकडे जर विचारधारा असेल तर आपण विचारधारा घेऊन जाऊ शकतो. आमचे साहेब त्या दिवशी बोललेले आहेत, तुम्ही ऐकलेले आहे की आपली विचारधारा असेल तर आपली विचारधारा घेऊन आपण जाऊ शकतो आणि तो लोक विचारांसोबत येतो. तर आपण जर बघितलं तर छगन भुजबळ यांच्याकडनं सरस्वती देवी संदर्भात काल एक वादग्रस्त विधान करण्यात आलं की सरस्वतीची पूजा शाळांमध्ये का केली जाते, कारण त्या सरस्वतीने फक्त 3% लोकांना सुशिक्षित केलं, अशा सरस्वती देवीची पूजा का करावी? मला असं वाटतं की देव देवतांचा सन्मान राखणं आपलं काम आहे आणि त्याच्यावरती भाष्य करणे मला काही उचित वाटत नाही. आता भुजबळ माझ्यापेक्षा खूप मोठे नेते आहेत आणि माझ्यापेक्षा ते बुद्धिमत्तेने खूप मोठे असल्यामुळे कदाचित त्यांना जे काही कळलं असेल त्याप्रमाणे ते बोलले. तर मला असं वाटतं की देवदेवतांचा आपण सन्मानच राखत आलेलो आहोत आणि आपण सन्मान राखतो. धन्यवाद.